मध्य प्रदेश सह इतर राज्यातून तस्करी होत असल्याचे आपण बघितले आहे मात्र एका गोवंशिओ वाहनातून तस्करी होत असल्याचा प्रकार धामणगाव रेल्वे घडला रस्त्यावर बसून असलेल्या गायींना स्कॉर्पिओ वाहनात कोंबून तस्करी होत असल्याचा प्रकार प्रतिनिधी सलील काळे यांच्या कॅमेरामध्ये कैद झाला यावर धामणगाव रेल्वे पोलीस लक्ष देणार का गोवंश तस्करांचा शोध लावणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेश राज्यातून अनेक मार्गाने अनेक वाहनात अवैध गोवंशी तस्करी होत असल्याचा प्रकार घडत होता यात ग्रामीण पोलिसांसह शहर पोलिसांनी धडक कारवाई सुद्धा केली होती आता मात्र अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तालुक्यात असलेल्या विमल प्लाझा परिसरात विकास कार्पियो वाहनातून चक्क गायीची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धामणगाव रेल्वे येथे रात्री दीड वाजताच्या दरम्यान स्कार्पिओ वाहन येऊन त्यात रस्त्यावर बसून असलेल्या गायींना जबरदस्तीने कोंबून वाहनातून तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याच ठिकाणी समोर घडलेल्या आहेत पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई करेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे